नमस्कार, मी प्रशांत दामले। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की कोविड 19 अजून गेलेला नाहीये, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। जर काही आपल्याला काही वाटलं, आपल्याला बरं नाही असं वाटलं, तर अंगावर काढू नका। आपल्याकडे पद्धत असते की ही गोळी खा, ती गोळी खा, पण आता तशी परिस्थिती नाहीये, त्यामुळे आपल्याला जर काही बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जा आणि योग्य ती तपासणी करून घ्या। आपल्याला शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा। आपण जे बोलतो तो प्रत्येक शब्द फिल्टर होऊन बाहेर पडायला पाहिजे, म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला मास्क लावायला पाहिजे, बरोबर। आपण गप्पा मारताना खांद्यावर हात टाकून इकडे तिकडे फिरतो, पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे करायलाच हवं। तिसरी महत्वाची गोष्ट, नाव नोंदवा आणि लवकरात लवकर लसीकरण करून घ्या। कोविड 19ला अतिशय गंभीरपणे घ्या, तरच आपण भविष्यात हसू शकू, बरोबर ना। परत एकदा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही लसीकरण करून घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन करा। धन्यवाद। नमस्कार रत्नागिरीकर, मी निर्मिती सावंत तुम्हाला अत्यंत कळकळीची नम्र विनंती करते की कोविड 19 साठी शासनाने जे आपल्याला नियम घालून दिले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा। तुम्हाला जर काही दुखत खुपत असेल, काही आजाराची लक्षणं दिसत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा। डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा, दुखणं अंगावर काढू नका। आणि तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा, आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ताबडतोब नोंदणी करून लसीकरण करून घ्या। मी करून घेतलंय, तुम्हीही करून घ्या। आपण सगळे मिळून आपला हा रत्नागिरी जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त करूया। शासन, पोलीस, डॉक्टर्स त्यांची त्यांची जबाबदारी उचलत आहेतच, आपणही आपली जबाबदारी उचलूया आणि त्यांना मदत करूया। धन्यवाद।